नमस्कार, मी प्राध्यापक उत्तम सहाने आपलं ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या मधुमक्षिका पालन केंद्रामध्ये स्वागत आहे. या ठिकाणी आपण बघत आहोत की सातेरी मधमाशी पेटी आहे, इथे मधमाशासुद्धा आपल्याला दिसतात. ह्या मधमाशांना धोका असतो तो म्हणजे लाल मुंगळा किंवा काळी मुंगी किंवा सरड्या पाली हे जे शत्रू आहेत, तर ह्या शत्रूंपासून धोका असतो. त्यासाठी आपल्याला एक गोष्ट आपल्याला करायची, ही पेटी स्टँडवरती ठेवलेली आहे, हा लोखंडी स्टँड आहे. इथे आपल्याला हे माझ्या हातात हे काळं तेल आहे, हे गॅरेजमधलं वापरलेलं जे तेल असतं, काळं तेल ज्याला आपण म्हणतो, ते आपण घ्यायचं येतं. आणि हे जे ह्या तेलामधून हे जे काळं जे तेल आहे ह्या बाटलीतून, हे वापरलेलं तेल आहे, हे यूज केलेलं. आणि ब्रशने आपल्याला इथे असं हे काळं तेल आपल्याला लावायचं. हे काळं तेल जर लावलं याच्या ह्या तेलामुळं इथे लाल मुंगळी किंवा सरडे असेल, पाल असेल, हे काही जात नाही. लाल मुंगळी जे असतात त्याला किलर यांट आपण म्हणतो. ह्या जर पेटीवर चढल्या तर त्या माशा पकडून नेत असतात, त्यामुळं फार मोठं नुकसान होतं. असे जर लाल मुंगळे जर ह्या पेटीला जर लागले तर पूर्ण पेटीतल्या माशा निघून जात असतात. त्यामुळं हे साधा जो उपाय, हा उपाय खूप गरजेचा आहे. असे आपल्याकडं ह्या सर्व पेट्यांना आपण हे काळात उपयोग करत असतो. तर हे प्रत्येकानं एकदा तेल लावल्यानंतर आपल्याला साधारण 2 ते 3 महिने पुन्हा लावण्याची गरज नाही. खूप चांगला असा उपाय, याच्यातून कोणताही प्राणी वरती चढू शकत नाही.